नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप नाईन घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. शिंदे गटाला 4 मंत्रीपदं, मग भाजपला काय मिळणार असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. उरलेल्यांना परदेशामध्ये हाय कमिशनर म्हणून नेमलं जाऊ शकतं असा टोला राऊतांनी लगावलाय. संजय राऊतांनी महायुतीला हा टोला लगावलेला आहे. पळून गेलेल्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू आहे. काहींच्या मनामध्ये तरंग आमच्यापर्यंत पोहोचत आहे अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचं संजय राऊतांचे हे संकेतच म्हणावे लागतील. 4 मंत्रीपद, बापरे, मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. मी काल म्हणालो ना, शक्यता आहे. एवढे विद्वान लोक आहेत, त्यांना साऊथ आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया वगैरे वगैरे, अमेरिका, कॅनडामध्ये त्यांना म्हणजे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल हो. हे आता पळून गेलेल्यांना कळून आलं आहे की आपण परत निवडून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत. आणि जे पळून गेलेत, जे बेमान आहेत, त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश, त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत. आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही.